औरंगाबादला मनोज आव्हाडचं हत्याकांड समग्र देशाला आणि मानवतेला काळिंबा फासणारा हत्याकांड घडलं। अतिशय क्रूरपणे झुंडीच्या हिंसेने त्याचा बळी घेतला। त्याचा व्हिडिओ पूर्ण देशभर व्हायरल झाला आणि बघणाऱ्या प्रत्येक मानवतावादी माणसाने हळहळ व्यक्त केली की कुणी एवढं कसं जनावरासारखं मारू शकतं। त्याला ज्या वेदना झाल्या असतील त्या अफाट आहे। हातावर पोट भरणारा हा मजूर रोज जगण्याचा त्याला असणारी चिंता, काम केलं तर घर चलल, एका नाल्याच्या बाजूला घाण नाल्या असणाऱ्या बाजूला घरात तो भाड्याने राहतोय कारण याचं भाडं कमी आहे। कामातून दोन पैसे उरतील, बायको आई दोन लेकरं यांचं पोट भरल, यासाठी तो अशा एरियामध्ये राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। अतिशय निरागस होत कुरु असं हा मनोज समग्र वस्तीमध्ये त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते। आंबेडकरी चळवळ असेल, बहुजन चळवळ असेल, मानवतावादी चळवळ असेल, सर्वांनी त्याचा निषेध केलेला आहे। ही घटना एवढी गंभीर आहे की या घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। मी या कुटुंबाला आज भेट घेतली, मनोज आव्हाडला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि या दोन्ही मुलांचं आणि कुटुंबाचं आयुष्य अंधारात आहे। इथून पुढचं आयुष्य त्यांनी जगायचं कसं हा त्यांच्या पुढील प्रश्न आहे, कारण घरामध्ये कमवता तो एकटाच होता। राज्य सरकारने या कुटुंबाला 25 लाख पाहिजे अशी मागणी सुद्धा आम्ही निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। अशाच पद्धतीने झुंडीच्या हिंसेने धुळेला रायणपाडा या ठिकाणी गोसावी समाजाचं हत्याकांड झालं होतं, त्यांना राज्य सरकारने मदत केलेली आहे। धुळ्याच्या रायणपाडाच्या धर्तीवरतीच मनोज आव्हाडला सुद्धा मदत झाली पाहिजे। 25 लाखाची मदत देऊन या घरातील एका सदस्याला शासकीय नोकरी दिली पाहिजे, ही सुद्धा मागणी आम्ही सरकारकडे केलेली आणि त्यासाठी आम्ही लढा देत राहणार आहे। मी चळवळीतल्या मानवतावादी संवेदनशील समाजाला या माध्यमातून आवाहन करतोय की हे निरागस चेहरे बघा, त्याची पत्नी बघा, ही आपली बहीण आहे, ही मनोजचे लेकर सुद्धा आपलेच समाजातील आता झुंज देणारे हे तरुण आहेत। मी या लाईव्हच्या माध्यमातून त्या संवेदनशील मानवतावादी आंबेडकरवादी समूहाला आव्हान करतो, बहुजन समूहाला आव्हान करतो की आपल्याकडे जो वर्ग आहे दानदाता असेल, ज्याचं मनामध्ये मनोजच्या हत्याकांडाबद्दल तळमळ असेल, त्या समूहाला माझं आव्हान आहे की या कुटुंबाला आपल्याला मदत करावं लागेल, या कुटुंबाला उभा करावं लागेल, तरच असणारं मानवतावादी संदेश आपल्याला या माध्यमातून देता येईल। मित्रांनो, माझ्या वालवरून मनोज आव्हाडच्या आईचा अकाउंट नंबर, पासबुक मी व्हायरल करणार आहे। माझं आपल्या सर्व समाज बांधवांना आव्हान आहे की या दोन निरागस लेकरांसाठी मदत करा, सगळ्या हाताने मदत करा, त्यांच्या शिक्षणाला मदत करा। राज्य सरकार जर संवेदनशील असतं तर आतापर्यंत या ठिकाणी आमदार खासदार पालकमंत्री येऊन गेले असते। मानवता नाहीये। या शहरामध्ये ज्या घटना घडतात, गुन्हेगारी घडते, आताच मला या भागामध्ये सांगितलं की औरंगाबादच्या वेगवेगळ्या भागामध्ये नव्या नशा करणारे प्रकार पुढे आलेत, त्याच्यामध्ये व्हाइटनर आहे, बटन आहे, सुलोचन आहे, फेविकॉल आहे। पोलीस आयुक्तांनी याच्यावरती आळा घालण्यासाठी बैठक घेतली पाहिजे। या असणाऱ्या मेंदू सुन्न करणाऱ्या नशाडी औषधावरती सुद्धा बंदी आणली पाहिजे। ही सुद्धा एक गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस भूमिका पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी घेतली पाहिजे।
संपूर्ण आंबेडकरी समाज या कुटुंबाच्या पाठीशी आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक घटनांना मी भेटी दिल्या। माजलगावच्या युवरा बुद्रुकला मातंग समाजाने गाळ पेरा केला म्हणून पूर्ण कुटुंबाला मारहाण झाली, त्यासाठी मोर्चा आम्ही काढला। पुण्याच्या प्रद्युम्न कांबळेला हळहळ करून मारून टाकण्यात आलं, कारण त्यांनी जातीय प्रेम केलं होतं आणि प्रेम करणं गुन्हा आहे असं म्हणून त्याला असणारं मारण्यात आलं। हळहळ करून चेहरा सुद्धा त्याचा ओळखू येत नव्हता एवढ्या निर्दयतेने प्रद्युम्न कांबळे या मातंग तरुणाची हत्या करण्यात आली। जळगावला 16 वर्षाच्या मुलीवरती सामूहिक बलात्कार झाला, त्या मातंग मुलींनी फाशी घेतली, त्याला सुद्धा आम्ही वाचा फोडली। या घनसांगवीमध्ये केवळ दोन चिचा तोडल्या म्हणून मातंग समाजाच्या तरुणावरती चापकाने एवढे मार दिले जातीवर शिव्या देत की तो जागेवरतीच असणारा त्या ठिकाणी गंभीर जखमी झाला, त्याला सुद्धा धावून वाचवण्याचा प्रयत्न आम्ही केला, न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला। जाती अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात आम्ही लढा देतोय। मनोज आव्हाडचे हत्याकांड हे अतिशय क्रूरतेने झालेलं आणि या क्रूरतेला कसलाही चेहरा असू शकत नाही, ना जातीचा ना धर्माचा, हा चेहरा फक्त क्रूरतेचा असणार आहे। आणि म्हणून या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन, या कुटुंबाची अवस्था लक्षात घेऊन सर्व आंबेडकरी जनतेने भरभरून यांना मदत करावी, तरच आपण या लेकरांचं भविष्य वाचू शकतो, अन्यथा हे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। या माध्यमातून या कुटुंबाच्या पाठीशी ऑल इंडिया पॅंथर सेना ठामपणे उभा आहे। राज्य सरकारकडे 25 लाखाची मागणी आम्ही केलेली आहे, एक शासकीय नोकरी एका कुटुंबाला सदस्याला देण्याची मागणी केलेली आहे, एक घर देण्याची मागणी केलेली आहे आणि या निरागस मुलांसाठी सुद्धा चळवळीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदत करण्याचं काम सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेना आम्ही करणार आहे। मनोज आव्हाडला न्याय मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार असं आश्वासन या कुटुंबाला देतो आणि या आईच्या आणि त्याच्या मिसेसच्या यांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे उभा आहेत असं आश्वासन त्यांना देऊन त्यांचं सांत्वन करतो। जय भीम।